जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान आक्रमक जशास तसे उत्तर देणार. पुण्यातील वटपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याचा काही जणांनी विपर्यास केला. काही समाजकंटकांनी त्यांच्या वक्तव्याची मोडतोड करून व्हिडिओ व्हायरल केले आणि यावर वास घेऊन बसलेल्या जितेंद्र आव्हाडांनी टीका केली. आव्हाडांनी हिंमत असेल तर एकदा भिडे गुरुजींच्या समोर येऊन सोक्षमोक्ष करावा, यापुढे जर त्यांनी गुरुजींवर टीका केली तर त्यांचे काय होईल हे आम्ही सांगणार नाही, असा इशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह हनुमंत पवार यांनी दिलेला आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी केलेल्या पुण्यातील वक्तव्यावरून राज्यात जोरदार चर्चा झाली आणि यावर जितेंद्र आव्हाड यांनी देखील टीका केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सांगलीत पत्रकार परिषद घेतली होती आणि यावेळी बोलताना हनुमंत पवार म्हणाले, वटपौर्णिमेच्या दिवशी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण न करता आपल्या संस्कृतीचे पालन करावे हे संभाजीराव भिडे या गुरुजींचं म्हणणं होतं, मात्र त्याचा विपर्यास केला गेला. राष्ट्रवादीने पाळलेला जितेंद्र आव्हाड हे भिडे गुरुजी काय बोलतात हेच पाहत असतात. आता आम्हाला सुद्धा त्यांच्या विरोधात आंदोलन करून कंटाळा आलाय. आता जर त्यांच्या धमक असेल तर संभाजी भिडे गुरुजींच्या समोर बसून त्यांनी सोक्षमोक्ष करावा. आव्हाड यांचे आता हे शेवटचं असेल, इथून पुढे जर त्यांनी असं काही वक्तव्य केलं तर त्यांचं काय होईल हे आम्ही आत्ता सांगणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा शक्तिगंगा भक्तिगंगा असा एक कार्यक्रम असायचा. तो कार्यक्रम एवढ्यासाठी असणार की आपले वारकरी जे दिंडीतनं जायचे त्या दिंडीच्या वारकऱ्यांना एक संरक्षण मिळावं म्हणून आपले धारकरी म्हणजे आपले मावळे त्या दिंडीत सामील व्हायचे. तीच परंपरा पुढं चालू ठेवून गेले 15 ते 20 वर्ष झालं. अख्ख्या महाराष्ट्रातून आपण पुण्यामध्ये वारकऱ्यांना भेटायला आपण जातो. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मागच्या रविवारी धारकरी वारकरी संगम झाला, अतिशय उत्साहानं अतिशय मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम पार पडला. आज पत्रकार परिषद घ्यायचा मूळ उद्देश असा आहे की वटपौर्णिमेच्या विषयावर माझे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याची काटछाट केली गेली. मुळात गुरुजींना काय सांगायचं असते तुम्ही सगळ्या पत्रकारांना दोष देत नाही, पण ज्यांनी ही क्लिप व्हायरल केली, ज्यांनी हे पहिला टी व्हीवर दाखवलं, ती त्यांनी पूर्ण दाखवलं नाही. गुरुजींना आतनं काय सांगायचं होतं की आपल्या हिंदुस्थानची संस्कृती, आपल्या भारताची संस्कृती, आपल्या सनातनची संस्कृती काय आहे आणि ती जोपासण्यासाठी त्या सणाचं महत्त्व किती आहे. आता मला तुम्ही सांगा, दिवाळीला आपण चांगले कपडे घालतो, फराळाचं करतो, ते दिवाळी नावाचं एक उत्सव तसा असतो. तसं वटपौर्णिमा म्हणलं तर आपल्या आया बहिणी ह्या नऊवारी म्हणा किंवा साडी नेसून म्हणा, पाश्चात्य अनुकरण न करता जायला पाहिजे ह्या मताचं आमचं प्रतिष्ठान आहे आणि गुरुजी पण आहेत. तर त्याचा विपर्याय केला गेला. आणि राष्ट्रवादीने पाळलेलं एक कुत्रं जितेंद्र आव्हाड नावाचं, ते गुरुजींच्या बोलण्यावर टपून बसलेलं असते. पण आता आम्हाला पण काय झालं आहे, त्याच्याबद्दल आंदोलन करून कंटाळा आला आहे, आम्ही तिकडे दुर्लक्ष करून लागतो आहे. पण त्याला एक आमचा सल्ला आहे की तुझ्या जर दम असेल तर गुरुजींच्या समोर बसून तुझी काय असेल ती बोलाबोली कर. गुरुजी काय जरी बोलले तरी याचं काय तर आडवं चालूच असते. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी एक इशारा देतो आहे की तुझं आता हे झालं आहे आव्हाड, तुझं आता शेवटचं सगळं काय असेल ते, इथनं पुढं आमच्या गुरुजींच्याबद्दल एक शब्द जरी बोललास तर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान काय करेल हे सांगता येत नाही, ही माझी धमकी समज काय वाटेल समज. दुसरी गोष्ट की आपल्या माता भगिनींनी नऊवारी साडी नेसून पारंपरिक वेशामध्ये आपण त्या झाडाला प्रदक्षिणा घालावी, पाश्चात्य देशाच्या संस्कृतीगत नटीगत जाऊ नका असं गुरुजींना म्हणायचं होतं. पण ते नटीगत जाऊ नका एवढं त्यातलं धरलं गेलं आणि बाकी सगळं काटछाट केली गेली, हे नको आहे होतं. एक इतिहासकार माणूस जो आपल्या संसाराची रांगोळी करून देशाधर्मासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी जगणाऱ्या माणसावर जर आपल्या पश्चिम महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचं चिखलफेक होत असेल तर गुरुजींच्यासाठी आम्ही काय वाटेल ते करायला तयार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.